उन्हाळा सुरू झाला आहे आणि अशा उन्हाच्या दहाकतेपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून शिकंजी ही अत्यंत उपयोगी आणि फायदेशीर ठरते. बाहेर जाऊन शिकंजी पिण्यापेक्षा आज तुम्हाला शिकंजी मसाला घरच्या घरी कसा तयार करायचा आणि तो उन्हाळ्यावर कसा स्टोअर करून ठेवायचा याची रेसिपी आज तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे, जेणेकरून कधीही तुम्ही घरच्या घरी पटकन शिकंजी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. अजूनपर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर गॅसवर मी ते ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवर पॅन. पॅनमध्ये आता घालूया 2 चमचे भरून जिरा, 1 चमचा मिरे, 1 चमचा भरून इथे तुम्हाला सोफ घालायची आहे, ही भाजलेली नाही साधी सोफ आहे, 3 छोट्या विलायच्या आणि 2-3 लवंगासुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये घालायच्या आहेत. आणि आता मीडियम फ्लेमवर आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत हे मसाले चांगले ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. हा शिकंजी मसाला बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये किंवा बॉटलमध्ये अगदी 4-5 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता. हलकसं थोडंसं भाजत आलं की याच्यामध्ये 2 चमचे भरून मी काळं मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा भरून इथे आपल्याला रॉक सॉल्ट किंवा सैवद मीठ घालायचं आहे आणि तोसुद्धा या खड्या मसाल्यांसोबत रोस्ट करून घ्यायचा आहे. हलकासा ॲरोमा सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं साहित्य चांगलं ड्राय रोस्ट किंवा भाजून घ्यायचं आहे. शरीराला आतून थंड ठेवण्याचं काम ही शिकंजी करत असते. उन्हाच्या दहाकतेपासून संरक्षण करण्यासाठी आणि उन्हाळ्यात देखील आपल्याला रिफ्रेश ठेवण्यासाठी, ताजंतवानं ठेवण्यासाठी ही शिकंजी मदत करते. तर या उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्हाला हा शिकंजी मसाला बनवून ठेवायचा आहे. तर बघू शकता सगळं साहित्य 4 ते 5 मिनटं चांगलं रोस्ट करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं आणि पूर्णपणे याला थंड होऊ द्यायचं. नंतर आता मिक्सीला आपण याला बारीक करून घेऊया. सगळं साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सी जारमध्ये ट्रान्सफर करूया. आता आपल्याला साधारणतः 1.5 चमचा भरून इथे पावडर म्हणजेच वाढलेल्या अद्रकाची पावडर आणि 1 चमचा भरून आमचूर पावडर टाकायचा आहे. तसेच साधारणतः 1/2 वाटी आपल्याला इथे खडी साखर घ्यायची आहे. आता जर बाजारामध्ये बारीक आणि मोठे गडेवाली दोन्ही प्रकारच्या खडी साखर येतात, त्यालासुद्धा तुम्ही बारीक करून वापरू शकता. खडी साखरेमध्ये शरीरातलं उष्णता कमी करण्याचा खूप छान गुणधर्म आहे. सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. बघू शकता याप्रमाणे तुम्हाला बारीक त्याची भुकटी बनवून ठेवायची आहे. एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये हा मसाला तुम्ही 3-4 महिने स्टोअर करू शकता. आणि आता याच्यापासून शिकंजी कशी बनवायची ते बघूया. ग्लासमध्ये 1-1 चमचा शिकंजी मसाला घालायचा. त्यानंतर दोन्ही ग्लासमध्ये थोडी थोडी पुदिन्याची फ्रेश पाने घालूया. पुदिना ऑप्शनल आहे, उपलब्ध असेल तर नक्की घाला, छान रिफ्रेशिंग टेस्ट यामुळे शिकंजीला येते. अशी 1-1 हिरवी मिरची मधातून कट करून मी घातलेली आहे. आणि आता आपल्याला दोन्ही ग्लासमध्ये 1/2 लिंबू असा पिळून घ्यायचा आहे. अगदी बाहेर गाड्यावर मिळते तशी ही लिंबू शिकंजी बनून तयार होते आणि मस्त घरच्या घरीच बनवून तुम्ही याचा आस्वाद घालू शकता. दोन्ही ग्लासमध्ये आपल्याला आईस क्यूब घालायचे आहेत. तुम्हाला बर्फ चालत नसेल तर नुसतं साधं माठातलं थंड पाणी घातलं तरीही चालेल, तरीही खूप छान टेस्ट या शिकंजीची लागते. आता दोन्ही ग्लासमध्ये थंड पाणी ॲड करूया आणि चांगलं हलवून घेतलं की आपली शिकंजी बनवून इथे तयार झाली. आता जर ही शिकंजी थोडीशी कमी गोड वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही साखरेचं पाणी बनवून ते सुद्धा या ठिकाणी वापरून याचा गोडवा वाढवू शकता. उन्हातून थकून भागून आणि घामाघूम होऊन घरी आल्यानंतर आपल्याला थंडगार आणि मन तृप्त करणारं काहीतरी प्यावंसं वाटतं, तर ही शिकंजी अत्यंत मस्त पर्याय आहे. बाहेरचे गाड्यावरचे अनहायजिनिक पेय पिण्यापेक्षा चटकन हा मसाला बनवून शिकंजी तुम्ही अगदी 2 मिनिटात बनवून तयार करू शकता आणि उन्हाच्या दहाकतेपासून शरीराचं रक्षण करू शकता आणि मनाला आणि तणाला तरोताजा ठेवू शकता. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक जरूर करा. आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन आणि भन्नाट रेसिपीसाठी टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि मजेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत शीतलचा सगळ्यांना बाय बाय.